नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? लेकीकडे जातो, तूप रोटी खातो, मग वर्ल्डकप तुम्हाला खा. लहानपणाच्या गोष्टीसारखं मी बोलतो आहे तुम्हाला. मॅनचेस्टरला मी जाऊन आलो, फॅमिलीबरोबर जरा वेळ घालवून आलो. तुम्हाला अगोदर सांगितलं होतं तसं आजोबा होऊन आलो. आता वर्ल्डकपची धमाल करणार आहे. आणि खरं सांगतो, अहो त्या मॅनचेस्टरला आता हिवाळा चालू होतो आहे. 17-18 डिग्री टेम्परेचर होतं आहे. देवा रे देवा, पुण्यात फार उकडतं आहे रे बाबा. पण नंतर लक्षात असं आलं की हे वातावरणामुळे गरमपणा नाही आहे, हा वर्ल्ड कपमुळे गरमपणा आहे. कारण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननी ट्रॉफी आणली होती पुण्यामध्ये आणि त्याची धूम झाली. म्हणजे अगोदर 26 तारखेला ट्रॉफी टूर झाली, त्याची मिरवणूक जबरदस्त झाली. जवळजवळ 3-4 लाख लोकांनी त्याच्यात सहभाग घेतला आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांची मिरवणूक झाली. पाठोपाठ या गोष्टी झाल्या, त्यामुळे क्रिकेटनी वातावरण तापलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्हाला हे लक्षात आलं आहे का? पाकिस्तान सोडून 9 संघ, 10 पैकी 9 संघ पुण्यात खेळणार आहेत. दिस इज ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. 5 मॅचेस पुण्याच्या मैदानावरती होणार आहेत आणि त्याच्यासाठी जोरदार तयारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने चालू केलेली आहे. खरी खूप मोठी संधी आहे, प्रचंड मोठी संधी आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला वर्ल्ड कप होस्ट करायची. एक यजमान पदाची, काय म्हणतात त्याला, सुरेख पद्धतीने आयोजित करून शेखी मिरवायची. त्या दृष्टीने तयारीसुद्धा चालू झालेली आहे. मैदान जे आहे पुण्याच्या स्टेडियमचं, त्या मैदानाचा बेस जो आहे तो रेतीचा आहे, त्यामुळे पावसाची चिंता अजिबात नाही. कारण कितीही पाऊस पडला तरी आउटफील्डवरती पाणी राहणार नाही, ते ड्रेनआउट होईल. गेले कित्येक वर्ष विकेट जे आहे ते सुद्धा छान खेळकर स्पोर्टिंग विकेट महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने निर्माण केलेलं आहे, त्यामुळे या मॅचेस रंगणार या बाबतीत कुठली शंका नाही. तिकीटं माझ्याकडे तिकिटांचा विचार नका प्लीज. मी तुम्हाला नम्र विनंती करतो. खूप जणांचे मला फोन आले, अरे पुण्यात इंडिया बांगलादेश मॅच आहे, मला बघायला काही तिकीट मिळेल का? यावेळेला तिकीटं ही खरोखर हातोहात विकली गेलेली आहेत. कपॅसिटी एकेका ग्राउंडची 30-40 हजार, अगदी तुम्ही अहमदाबाद आणि कलकत्ता सोडलं तर त्यांची कपॅसिटी भयानक आहे. बाकी स्टेडियमची मर्यादित कपॅसिटी आहे. त्याच्यात ICC जास्तीत जास्त तिकीटं ही त्यांच्या प्रायोजकांसाठी राखून ठेवलेली असतात, असोसिएशनसाठी प्लेयरसाठी राखून ठेवलेली असतात. उरलेल्या तिकिटांची अक्षरशः चटणी उडालेली आहे, त्यामुळे 5 मॅचेससाठी अगदीच ज्या साध्या मॅचेस आहेत त्यांना फक्त कदाचित थोडंसं तिकीट अवेलेबल असतील, बाकी सगळ्या मॅचेसची तिकीटं संपलेली. त्यामुळे कृपा करा तिकिटांची मागणी करू नका, घरच्यांनासुद्धा तिकीट देता येत नाही आहे. पुण्याच्या 5 मॅचेसपैकी 2 मॅचेस एकदम फटाक आहेत. पहिली मॅच आहे 19 ऑक्टोबरला भारत विरुद्ध बांगलादेश. कागदावरती बांगलादेशचा संघ भारतापेक्षा बऱ्यापैकी कमजोर वाटतो. कागदावरती भारतीय संघ खूप मस्त वाटतो, परिपूर्ण वाटतो. पण काहीतरी विळ्या भोपळ्याचं नातं, काहीतरी सासवासुनेचं नातं हे बांगलादेश आणि भारतीय संघामध्ये आहे. खास करून वर्ल्ड कपला तर नक्कीच आहे. कशाला अहो लांबचं, एशिया कपमध्ये सुद्धा त्यांनी त्रास दिलाच की आपल्याला, कशाला त्यांची ट्यूट्यू ऐकायची असं मला दरवेळेला सांगावं असं वाटतं. त्यामुळे बांगलादेश विरुद्ध भारत, भारताचा एकच सामना आहे पुण्यामध्ये, तो बांगलादेश विरुद्ध भारत असल्याने त्याला एक मस्तपैकी एज आहे. कारण या बांगलादेशवाल्यांना नेहमी वाटतं की येस, भारतीय संघाला आपण हरवू शकतो, आणि त्यांचा हा कॉन्फिडन्स एकदम फुकाचा वाटत नाही, कारण ते आपल्याला बऱ्यापैकी नडतात. दुसरा महत्त्वाचा सामना हा 1 नोव्हेंबरला आहे आणि तो न्यूझीलंड विरुद्ध साऊथ आफ्रिका आहे. न्यूझीलंड काय म्हणतात वर्ल्ड कपचे उपविजेते आहेत. तर उपविजेते म्हणतानासुद्धा माझी जीभ चाचरते, कारण अजूनही माझं मन ते स्वीकारायला तयार नाही आहे की सामना ॲक्च्युली न हरतासुद्धा त्यांना उपविजेते पदावरती समाधान मानायला लागलेलं होतं. अजूनही माझ्या मनात ते शल्य आहे. न्यूझीलंडची टीम वर्ल्ड कपच्या सगळ्या मॅचेसमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स करते. सुरुवातच त्यांनी पाकिस्तानला वॉर्मअप मॅचमध्ये धोपटून जिंकून चांगली केलेली आहे. त्यातनंही त्यांचा कॅप्टन जो आहे तो परत आला आहे. आणि साऊथ आफ्रिकन टीममध्ये एक बॅटिंगची फायर पॉवर आहे, त्यांच्याकडे चांगले स्पिनर्स आहेत केशव महाराज आणि समसी, ह्याच्यामुळे त्यांची टीमसुद्धा इथे चमत्कारिक कामगिरी करू शकते. त्यामुळे एक वेगळ्या रूपाचं ग्राउंड ज्याच्यावरती हे मॅचेस होणार आहेत, आणि MCAला त्या ग्राउंडवरती पोचल्यानंतर एक मोठा प्रॉब्लेम असतो आणि ते म्हणजे पार्किंग कुठं करायचं. तीसुद्धा सोय माझ्या माहितीप्रमाणे MCAने एकदम क्लिअर केलेली आहे.
प्रचंड मोठा पार्किंग लॉट हा भाड्याने अगोदरच सिक्युअर केलेला आहे, त्यामुळे लोकांना पार्किंग करता येईल, तो प्रॉब्लेम येणार नाही आहे. त्यामुळे माझं टुरिंग चालू होत आहे, एक डोळा माझा 100% पुण्याकडे राहणार आहे, कारण पाकिस्तानचा सामना झाला अहमदाबादमध्ये की लगेच मी पुण्यामध्ये येणार आहे भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यासाठी. तुम्ही किती एक्साइटेड आहात मला सांगा, कारण ट्रॉफी टूरच्या वेळेला तुम्ही सहभागी झाला होता का पुण्यात? काही जणं तर नक्कीच झालेले असणार. अनफॉर्च्युनेटली मी त्यावेळेला भारतात नव्हतो, नाही तर मीसुद्धा 100% सहभागी झालेला असतो. आणि या सगळ्याचं जे क्रिकेटचा माहोल बनणार आहे महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये तर अतिप्रचंड माहोल बनणार आहे, त्याचा परिणाम स्थानिक खेळाडूंवरती होणार आहे. एक लक्षात घ्या तुम्ही, 83 वर्ल्ड कप जेव्हा भारताने जिंकला आणि त्यानंतर भारतामध्ये 87 वर्ल्ड कप झाला, सेमीफायनल ही इंग्लंडविरुद्ध भारताची वानखेडे स्टेडियमवरती झाली होती, त्यावेळेला सचिन तेंडुलकर बॉल बॉय म्हणून होता, त्याच्यातनं त्याला मोटिवेशन मिळालं आणि नंतर सचिननी बऱ्यापैकी क्रिकेट खेळलं, गमतीने म्हणतोय तो, कमाल केली त्यांनी. तसं या वर्ल्ड कप मॅचेसमधनं खूप जणांना प्रेरणा मिळणार आहे. आणि जो महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाचा प्रवास आत्ता चालू झालेला आहे केदार जाधवच्या नेतृत्वाखाली, तो प्रवास माझ्या मनात असा आहे, बाकी काही नाही, रणजी ट्रॉफी. रणजी ट्रॉफीवरती महाराष्ट्राच्या संघाचं नाव कोरण्याची आता वेळ झालेली आहे आणि त्याचं शुभ लक्षण हे या 5 सामन्यातनं मिळणार आहे. खूप प्लेयर्सना त्याचं मोटिवेशन मिळणार आहे, चांगल्या चांगल्या टीम्सना प्रॅक्टिस बॉलर्स म्हणून आपल्या बॉलर्सना बॉलिंग करता येणार आहे, त्याच्यातनं मोटिवेशन मिळणार आहे. त्यामुळे पुण्यातलं वातावरण क्रिकेटच्या दृष्टीने गरम लावतं आहे. ए अरे बाबा, ए सी वाढव रे, खूप गरम होत आहे, खूप गरम होत आहे. तुमचं मत काय जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.